मुंबई गोवा महामार्गावर सोमवार दिनांक 16 जानेवारी रोजी मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिती नियोजित जन आक्रोश आंदोलन सही मोहीम सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत यशस्वीरित्या घेण्यात आली. माणगाव बस स्थानक परिसरात ही सही मोहीम घेण्यात आली. 1003 नागरिकांनी यावेळी सह्या करून आपला सहभाग या मोहिमेला दर्शवला. 12 वर्ष रखडलेले मुंबई गोवा महामार्गावरील नाराजीतून सोशल मीडियाच्या माध्यमातून रुपेश दर्गे आणि काही तरुणांनी सुरू केलेले हे आंदोलन आता भव्य रूप घेत असून हजारो लोक यात सहभाग घेत आहेत. प्रत्यक्षरित्या एकत्र येऊन व्यवस्थेतील गचाळ कारभारावर ताशेरे ओढण्यात येत असून कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाचे बळी न ठरता आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे. ना तुझ्यासाठी ना माझ्यासाठी आपला लढा समस्त कोकण वासियांसाठी अशी आपल्या कोकणी बांधवांना आंदोलनात सामील होण्यासाठी हाक दिली जात आहे. मुंबई गोवा महामार्ग शिमग्यापूर्वी पूर्ण झाला पाहिजे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. माणगावमध्ये सही मोहीम यशस्वी होण्यासाठी इरफान अंतुले, संतोष रणपिसे, पांडुरंग रणपिसे, ज्ञानेश्वर रणपिसे, संजय बागडे, गणेश रणपिसे, संतोष बागडे, अरुण सिंग, सांगळे तुपकर, मिरंगुले यांनी दिवसभर मेहनत घेतली. मी संतोष रणपिसे, माणगावचा नागरिक आणि मुंबई गोवा महामार्गाचा एक प्रवासी म्हणून मनोगत व्यक्त करत आहे. मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समिती ही आता एक जनआंदोलनाच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाच्या प्रशासनाला जागं करण्यासाठी काम करत आहे. गेले 12 वर्ष या मुंबई गोवा महामार्गाचं काम चालू आहे, पण प्रत्यक्ष काम काहीच होत नाही. अनेक अपघात होत आहेत, या कोकणाचा विकास खुंटलेला आहे, अनेक पर्यटक या ठिकाणी येण्याचे बंद झाले. आज पुण्यावरून जेवढे पर्यटक येतात तेवढे मुंबईमधून येत नाहीत. मुंबई आणि कोकणाचा संपर्क जोडणारा हा जो महामार्ग होता तो महामार्ग नकाशावरून गायब करण्याचं कार्य या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून झालेलं आहे. 12 वर्ष एखादा 85-85 किलोमीटरचा जर टप्पा होत नाही तर समृद्धी महामार्गासारखा 800 किलोमीटरचा रस्ता महाराष्ट्राच्या नकाशावरती 4 वर्षामध्ये येतो. पण महामार्ग आपला मुंबई गोवा महामार्ग जो प्रत्यक्ष होता त्याची विल्हेवाट संपूर्णपणे लागलेली आहे. आणि आज या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण प्रशासन आणि शासनाला जागं करण्यासाठी माणगावमध्ये आपण जी सही मोहीम आयोजित केलेली आहे मला आनंद वाटतो सांगायला. सकाळपासून आपण या ठिकाणी ST स्टँड आणि कोर्टाच्या ठिकाणी आपण उभे आहोत. साधारणपणे 1000 सह्यांचा टप्पा पार केलेला आहे, इतका उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि कोकणकरांच्या खऱ्या अर्थाने भावनेला हात आणि कोकणकरांच्या भावना या सहीच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत, त्यांचा आक्रोश व्यक्त होत आहे. मी संपूर्ण या जनतेला आवाहन करू इच्छितो की हा जर महामार्ग व्हायला पाहिजे असेल तर आपल्यासारख्या सर्व जनतेचा सामान्य जनतेचा रेटा या ठिकाणी अपेक्षित आहे. आपले प्रतिनिधी जर झोपले असतील तर त्यांना जागा करण्यासाठी आपल्या प्रत्येक सहीचा वाटा असणे अत्यंत गरजेचं आहे. आपली एक सही इतिहास घडवेल आणि हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आज या समितीच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीचा कायदेशीर मार्ग पण अवलंब केलेला आहे. न्यायालयाच्या माध्यमातून पण या प्रशासनाला जागा करण्यासाठी प्रशासनाचे खडेबोल सुनवत आहेत, परंतु प्रत्यक्षात जर कामाला सुरुवात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जनतेच्या माध्यमातून केवळ ही सही मोहीम नाही तर भविष्यात हा महामार्ग बंद केला जाईल, उपोषणं केली जातील. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जनाक्रोश समिती हा महामार्ग झाल्याशिवाय शांत राहणार नाही. आणि या कोकणकरातील प्रत्येक जनतेने या जनआंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.